नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता. पाहुयात माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या आदरांजलीची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर, तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की, अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. बातमीत आपलं स्वागत. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांना वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. दिगंबर भेगडे यांच्याबद्दल अनेक आठवणींना उजाळा देत अनेक मान्यवरांनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री मदन बापणा, बाळा भेगडे, राम शिंदे, आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, निखिल कविश्वर, शंकरराव शेलार, गणेश ढोरे, बाळासाहेब नेवाळे, सोपानराव माळसकर, RPIचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश बवरे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, तालुका प्रभारी भास्करराव माळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राजू बच्चे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश माळसकर, विठ्ठलराव शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, निवृत्ती शेटे, साहेबराव काशीद, रवींद्र दाभाडे, तुषार महाराज दळवी, मंगल महाराज जगताप, सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, रुपाली दाभाडे, सायली बोत्रे, सुमित्रा जाधव, गुलाबराव वाघोले, लक्ष्मण भालेराव, गुलाब माळसकर, राजू खांडभोर, आशिष ठोंबरे, यशवंत मोहोळ, तानाजी काळभोर, विकास कंद, जितेंद्र बोत्रे, रघुवीर शेलार, बृंदा गणात्रा, विश्वनाथ शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी भेगडे कुटुंबाविषयी ऋण निर्देश व्यक्त केले. शांताराम कदम आणि अनंत कुडे यांनी सूत्रसंचालन केले. आणि तोही इतका वेळ थांबणं ही खरी दिगंबर दादाच्या कर्तृत्वाची पावती आहे. दादांच्या निधनाची बातमी मला समजली. मी दिल्लीला अधिवेशनानिमित्त होतो. खरं तर मनाला खूप मोठी चटका लावून जाणारी बातमी होती. कारण जी बातमी आली त्याच्या 2 दिवस अगोदर दिगंबर दादाचा फोन आला की 13 तारखेला मी दिल्लीला येतो आहे, गडकरी साहेबांची आपल्याला भेट घ्यायची, तालुक्याचे काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी, रवी, आम्ही सगळेजण येतो. मी दादांना सांगितलं की या, मी वाट पाहतो. शेवटच्या क्षणापर्यंत या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करणारं व्यक्तिमत्व, एक अजात शत्रू असं व्यक्तिमत्व, राजकारणात राहून कधी देखील राजकारणाचा गंध आपल्या मनाला शिवून दिलेला नाही, संप्रदायाचा वसा जपणारं व्यक्तिमत्व आणि समाजासाठी सातत्यानं काम करणारं व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलेलं आहे. दिगंबरदादाच्या आठवणी आपल्या मनामध्ये चिरकाल राहतील. परंतु राजकारणामध्ये असं दिगंबर दादा आणि मी विधानसभेच्या निवडणूक आमने सामने लढली. स्वभाव कसा असतो माणसाचा, कसा वागावं, त्यांच्याकडनं शिकावं शिकण्यासारखं. प्रचाराला सकाळी निघालो, कुठं ना कुठं तरी दिगंबर शेठची भेट व्हायची. काय शेठ, आज कुठं, आज आमच्याकडे कॉल झाला, आज कुठं, आज इकडं चालू झालं. मलाही विचारलं तुमचं कुठं धोका आहे, कुठं तरी माझं नाव निघालं तर मला सांगायचं तुमचं नाव अमक्या ठिकाणी निघालं होतं, अमक्या कार्यकर्त्यांनी काढलं. इतका मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा आज संपला आहे. ज्यांना ज्यांना त्यांचं सहकार्य लाभलं, ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन एकमेकाशी विचार आणि संवाद साधताला, त्यांच्यावर देखील
आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना देखील या निमित्ताने मोठं दुःख झालेलं आहे। खरं तर वास्तविक पाहता अनेक जणांनी विचार मांडले, व्यासपीठावरचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण विचार ऐकले, अनेक प्रमुख व्यक्तींनी देखील विचार मांडले, आणि मग माणूस जन्म घेतल्याच्या नंतर जाणं हे क्रमप्राप्त आहे, परंतु जात असताना प्रत्येक वक्त्याच्या या सर्वपक्षीय सभेत मावळचेच नव्हे तर जिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते उपस्थित असताना त्यांनी प्रगतशील शेतकरी ते विधानसभेचा मानकरी जवळपास 75 वर्षाचा दादांचा आयुष्याचा कालावधी आपणा सर्वांना परिचित आहे, ज्ञात आहे। निस्वार्थी भावनेनं काम करणारे व्यक्तिमत्व, सर्वांना बरोबर घेऊन प्रत्येकाच्या सुखादुःखात अडीअडचणीत उभं राहणारं व्यक्तिमत्व, कोण कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या विचाराचा आहे, या पलीकडं जाऊन या तालुक्यामध्ये सलोखा ठेवून काम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय दादा 4 दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले, आणि सर्वांनाच धक्का बसणारी घटना। यांच्या शोकसभेच्या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व पक्षाची प्रमुख मंडळी आज या ठिकाणी आलेली आहे। हे दिगंबर शेठनी आयुष्यामध्ये सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचं प्रेम त्यांनी मिळवलं असं म्हणतात तर चुकीचं होणार नाही। वेळ थोडा आहे, खासदार आलेले आहे, मी फक्त एकच उदाहरण देऊन माझं भाषण थांबवणार आहे। कल्पनासुद्धा मनाला स्वच्छ हृदयाचा अटकाव होऊ शकतो कसा, हे कोण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलं। माझ्याविरुद्ध जिल्हा परिषदेला हरले तर मी त्यांच्या विरुद्ध असेंब्लीला निवडून हरलो असताना आम्ही कायम त्यांच्या विरोधामध्ये भाषण करायचो, अतिशय टोकाची टीका मी दिगंबर शेठ यांच्यावरती केली। त्यावेळी मोबाईलचा काही जमाना नव्हता, परंतु 2-4 दिवसांनी दिगंबर शेठ यांचा फोन यायचा की कुठं आहेस, आपला चहा घ्यायचा आहे, आणि आम्ही चहा पिऊन त्यावेळी मला असं वाटायचं की मी उगाच दिगंबर शेठ यांच्या विरोधात भाषण केलं। म्हणजे इतक्या टोकाची टीका करणाऱ्या व्यक्तीला देखील आपुलकीने जवळ करणारं नेतृत्व हा आदर्श या तालुक्याला दिगंबर शेठ बेंगळेंनी दिलेला आहे। अगदी एका शब्दात दादाबद्दल सांगायचं जर म्हटलं तर दादांसाठी अजात शत्रू हा शब्द अतिशय योग्य ठरेल। म्हणतो पंढरीचा वारकरी आणि विधानसभेचा मानकरी असे व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी दिगंबर शेठ बेंगळे, म्हणजे दिगंबर दादाचं असं आज बसल्यानंतरही वाटत नाही आहे की ते आज आपल्यात नाही आहे। ते म्हणजे 20 वर्षापूर्वी दादा महिलांना घेऊन जायचे आणि अतिशय उत्तम असं नेतृत्व आज आपल्यात नाही आहे। आज खऱ्या अर्थानं आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा कुटुंब प्रमुख आमच्यामध्ये हरपलेला आहे, आणि विचार करत असताना आज भारतीय जनता पार्टीची खूप मोठी हानी झालेली आहे। आज आपण पाहिलं असेल दादांचा जो जीवन प्रवास आहे तो एक सामान्य शेतकरी ते विधानसभेचा मानकरी अशा पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास ते करत असताना सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ आपल्या ही होती माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या आदरांजलीची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।